योग विद्या निकेतन ही संस्था आम्ही 1974 मध्ये स्थापन केली। आमचा हेतु एवढा होता की योग विद्या ही घरोघरी जावी आणि त्याचा फायदा सर्व समाजाला मिळावा। हा योग जो आहे किंवा हे योगशास्त्र आहे हे काही सीमित लोकांपुरतं नाही। योग हॅज अ मेसेज फॉर ह्यूमन बॉडी, ह्यूमन माइंड अँड ह्यूमन सोल। योगाभ्यासाला सुरुवात करायच्या आधी शरीराचा प्रत्येक स्नायू शिथिल होणं, हलका होणं महत्त्वाचं असतं। म्हणून ही जी सुरुवातीची स्थिती आहे ही आम्ही आरामदायी स्थिती म्हणून समजतो। तर या स्थितीत ना आता मी पहिलं आसन आपल्याला दाखवणार आहे, वज्रासन। ते बघूया कसं करायचं। ह्याच्यामध्ये एक एक गुडघा वाकवून, पाय गुडघ्यात वाकवून तो पाठीमागे नेला जातो आणि मग टाचांमध्ये अंतर ठेवून, हात मांडीवर ठेवून, पाठ सरळ ठेवून त्याप्रमाणे आसन मेंटेन करायचं असतं। यामुळे काय होतं की पाठीचा जो कणा आहे त्याला नैसर्गिक स्थिती प्राप्त होते। त्याच्यामुळे त्याच्यातील निघणारे जे सगळे स्नायू आहेत किंवा नर्व्ज आहेत ते सगळे अधिक कार्यक्षम व्हायला मदत होते। डोळे मिटून प्राणधारणा करणार आहे आता मी आणि जितकं ज्याला शक्य होईल तितका वेळच ते आसन आपण मेंटेन करायचं असतं। आपल्या कुवतीच्या बाहेर जाऊन कुठलं आसन जर जास्ती वेळ राखलं तर त्यामुळे आपल्याला नुकसानच व्हायची शक्यता अधिक असते। डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं असतं। सुरुवातीला साधारण 3 ते 5 श्वास घेऊन आणि मग आसन सावकाश ज्या क्रमाने आपण आसनात गेलो त्या क्रमाने सोडायचं। एकेका बाजूला आधार घेऊन एक एक पाय मोकळा करायचा। पुन्हा सुरुवातीच्या आरामदायी स्थितीमध्ये आपण जाणार आणि शरीराचे सगळे भाग परत हलके करणार। एकदा वज्रासनाची नीट सवय झाली की त्याच्या पुढे करता येण्यासारखी ही एक मुद्रा आपण बघूया, वज्रासनस्थ योगमुद्रा। ह्याच्यामध्ये पोटावर आपल्या हाताच्या मुठींचा दाब दिला जातो आणि त्याच्यामुळे पुढे झुकण्याची क्रिया होते। हे करत असताना पाठीमागचा जो खालची बाजू आहे, पाठीची सर्वात खालची बाजू, कमरेच्या पाठीमागची बाजू, तिथे भरपूर ताण पडतो आणि त्याच्यामुळे तिथला जो मेरुदंडाचा भाग आहे त्याची क्षमता सुधारते आणि त्याच्यामुळे पाठीचे जे आजार आहेत किंवा पाठदुखी वगैरे जी स्त्रियांमध्ये नेहमी बघितली जाते ती कमी होण्यास ह्याची खूप मदत होते। शिवाय मुठींचं जे प्रेशर असतं, इथे जो भार पडतो किंवा दाब पडतो त्याच्यामुळे पोटाच्या आजूबाजूचा मेद कमी होऊन तेथील स्थूलता आपली कमी होण्यास याची खूप मदत होते। आता मी आसन दाखवते। पहिल्यांदा हाताच्या अशा मुठी वळून आपण ओटीपोटाच्या ठिकाणी ठेवायचे असतात। हनुवटी जरा वर करून कमरेकडे लक्ष देत आपण हळूहळू पुढे झुकायचं असतं। जितकं आपली कुवत असेल त्याप्रमाणे, अति ताण सुरुवातीला द्यायचा नाही। पूर्ण खाली गेल्यावर शक्य असल्यास डोकं जमिनीवर ठेवायचं कपाळ आणि मग पूर्ण शरीर हलकं सोडून टाकायचं। आता या स्थितीत डोळे बंद करून जसं पहिल्यांदा सांगितलं तसं प्राणधारणा करायची आहे। सुरुवातीला 3 श्वास, हळूहळू आपल्या कुवतीनुसार श्वास वाढवायचे। आसन सोडताना पुन्हा एकदा हात मागे खेचून घ्यायचे, हनुवटी बाहेरच्या बाजूला काढायची आणि सावकाश पाठीपासून सरळ व्हायचे। पुन्हा तुम्ही मूळ वज्रासनाच्या स्थितीत येणार। मुंबईतल्या राहणीमुळे प्रदूषणामुळे बरेचसे श्वसन विकार जडतात। दमा, श्वास लागणे, धाप लागणे ह्यासारखे जे काही विकार आहेत हे योगाभ्यासातील षटक्रियेमुळे आणि श्वसन मार्गशुद्धी वगैरेसारख्या क्रियेमुळे बरेचसे सुधारू शकतात आणि ते दूर होऊ शकतात। फक्त एकच योगाभ्यासात लक्षात ठेवायचं की ते निरंतर केलं पाहिजे आणि यथाशक्ती म्हणजे आपल्या क्षमतेप्रमाणे आपण केलं पाहिजे, तरच त्याचे जे क्रियैव कारणम सिद्धे असं म्हटलेलं आहे, म्हणजे नुसती भगवी वस्त्र घालून किंवा नुसतं आपण त्याच्याविषयी चर्चा केली तर काही आपलं स्वास्थ्य सुधारणार नाहीत किंवा आपले आजार दूर होणार नाहीत।